देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाच्या शपथविधी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते तथा आमदार गिरीश महाजन हे सकाळीच अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुड्याच्या कुशीत असलेल्या गोरगरीब आदिवासी गावात दाखल होऊन भर पावसात गावातील महिला पुरुषांच्या सोबत त्यांनी आनंद उत्सव साजरा केला. यावेळी परिसरातील महिला आणि पुरुषांनी एकत्र येत ढोल वाजवत आदिवासी नृत्य करत आपल्यातील महिला आदिवासी देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान झाल्याबद्दल आनंदही व्यक्त केला. गिरीश महाजन यांनी यावेळी देशात नरेंद्र मोदींनी प्रथमच एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदाचा सन्मान दिला असून याचं सर्व जगात कौतुक होत आहे आणि हा कौतुकाचा विषय ठरलाय. त्याबद्दल पंतप्रधान मोदींचे त्यांनी आभार व्यक्त केले. आपल्या सर्वांसोबत हा आनंद साजरा करायला मला मिळतोय याचा मला सार्थ अभिमान आहे असं देखील गिरीश महाजन म्हणाले. यावेळी गिरीश महाजन यांच्यासोबत नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री, प्रांत डॉक्टर घोष, भाजपाचे अनुसूचित जमातीचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी, विनोद कामे, राजेंद्र गावित, ॲडव्होकेट सुधीर पाडवी, किशोर पाडवी, सुनील सूर्यवंशी, कुणाल जैन, किरण पाडवी, सुनील सोनवणे, गोमा राऊत, काथा वसावे, रमेश नाईक, अशोक पाडवी यांच्यासह कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील महिला देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यामुळे आदिवासी समाजासाठी ही एक गौरवास्पद बाब म्हणावी लागेल की एका आदिवासी महिलेला देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान झाल्या आहेत. पुनश्च एकदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिनंदन, आदिवासी समाजाचं अभिनंदन. या बातमीसाठी अक्कलकुव्याहून शुभम बनसाली, MDTV न्यूज प्रतिनिधी, अक्कलकुवा.